नमस्कार, मी मयुरीमा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात आलेली आहे, असं असतानाच आता रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। सध्या महाराष्ट्रात रक्ताच्या मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे, त्याच्यावर मात करण्यासाठी मनोरकरांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे। सध्याची स्थिती पाहता अनेक रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत आहे, त्यामध्येच एक आपले कर्तव्य म्हणून खारीचा वाटा आपल्या गावाने उचलावे या उद्देशाने मनोर गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। पालघर तालुक्यातील मनोर ग्रामपंचायत, मनोर पोलीस स्टेशन, समाजसेवक, परिसरातील सर्व नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पालघर कच्छ युवक संघ यांच्या सहकार्याने मनोर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। रविवार 18 एप्रिल रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा परिषद शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत रक्तदान करण्याची वेळ आहे, तरी सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन मनोर पोलीस ठाण्याकडून आणि आयोजकांकडून करण्यात आलंय। कोरोना नियमांचे सर्व पालन करून हे शिबिर उत्तमपणे पार पाडण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।